नमस्कार, ग्रोइनी स्पेशल पुणेकर मध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत डाळ भट्टी। चला तर आपण आता त्याची तयारी करून घेऊया। डाळीसाठी आपण येथे घेतलेली आहे एक छोटी वाटी मसूरची डाळ, छोटी वाटी मुगाची डाळ, एक मोठी वाटी भरून तुरीची डाळ। आपण अगोदर कुकर लावून घेऊया। त्यासाठी ही डाळ आपण अगोदर धुवून घेऊया स्वच्छ। ही डाळ आपण तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे। एवढे पाणी टाकून घ्यायचे, डाळ छान मऊ शिजते। त्याच्यामध्ये आपण हळद, थोडेसे तेल टाकून घेऊ। आता हे कुकरला लावून घेऊ। आपण कुकर चालू करू, आता गॅस चालू करू आणि कुकर गॅसवर ठेवून देऊ। तोपर्यंत आपण येथे भट्टीची तयारी करून घेऊया। या साईडला कुकर ठेवूया। येथे आपण भट्टीमध्ये टाकण्यासाठी तेल गरम करून घेऊया। फोडणीचं एक भांडं मी ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये एक पळी तेल टाकून घेऊ। ते गरम होईपर्यंत आपण येथे गहू, माझ्या घरगुती गिरणीवरती मी रव्या टाईप असे दळून घेतलेले आहे, ते घेतले आहे, मोठी वाटी भरून घेतलेलं आहे पिठाचं, ते टाकून घेऊ। आता आपण हे भट्टीचं पीठ मळून घेऊया। त्याच्यामध्ये आपण एक चमचा जिरे, एक चमचा धने बारीक कुटून घेतलेत आणि ओवा, हे सर्व टाकून घेऊया। चवीनुसार मीठ, आपण जेवढं कणकेला मीठ टाकतो त्यापेक्षा थोडेसे या पिठाला मीठ जास्त टाकायचे, कारण चवीला छान लागतात या भट्ट्या। थोडासा खायचा सोडा, सोड्यामुळे भट्टीला खुसखुशीतपणा येतो। आणि हे जे तेल गरम झाले आहे ते आता याच्यामध्ये आपण या पिठामध्ये टाकून घेऊया। आपण आता घट्टसर गोळा बनवून घेऊ। छान याचा मळून घ्यायचा गोळा, घट्ट गोळा मळून घ्यायचा। जसे लागेल तसे पाणी याच्यामध्ये आपण टाकून घेऊ। पहा, आता हा गोळा मळून तयार झालेला आहे। याला छान मळून घ्यायचं आणि हे 10 ते 15 मिनिटं आपण आता 10 ते 15 मिनिटं या पिठाला आपण छान मुरू देऊ। त्यानंतर पाहू आपण कसा भट्ट्या करायचा ते। एक मुरू देऊ। आता पीठ आता मुरलेलं आहे, याचा आपण आता भट्ट्या तयार करून घेऊया। त्यासाठी असा एक गोळा घ्यायचा, तेल लावायचं याला, त्यानंतर याचा छोटासा गोळा करून याच्यामध्ये घालायचा। अशी करायची भट्टी, किंवा अशीही करू शकतो आपण, याच्या दोन पद्धती आहेत। या असं करायचं, याला असं तेल लावून घ्यायचं। असंही करू शकतो आपण, आपल्याला जसं सोपं वाटेल त्या पद्धतीने आपण करू शकता। अशा प्रकारे आपण सर्व भट्ट्या आता तयार करून घेऊया। अशा पद्धतीने आपल्या भट्ट्या इथे तयार करून झालेल्या आहे, पाहू शकता आपण। आपण आता इथे इडली कुकर गरम करायला ठेवूया।
आणि त्याच्यामध्ये आपण या बट्ट्या उकळायला टाकून घेऊया। त्यासाठी येथे आपण इडली कुकरचे भांडी घेतलेली आहे। ह्या भांड्याला असं तेल लावून आपण इडली पात्राला जसं म्हणजे इडली करताना जसं तेल लावतो तसं त्यानुसार याला तेल लावून घ्यायचं। त्यानंतर या बट्ट्या याच्यामध्ये आपण उकडायला ठेवून घेऊया या पद्धतीने। त्यानंतर आपण दुसरी जाळी ठेवून घेऊया। त्याच्यामध्ये राहिलेल्या बट्ट्या आपण ठेवून घेऊ आणि 20 मिनिटं आपण याला छान पैकी शिजू देऊ। आता याला आता झाकण ठेवू आणि 20 मिनिटं शिजू देऊ। येथे आता आपला कुकर झालेला आहे, डाळ छान मऊ शिजलेली आहे, ती आपण आता काढून घेऊ आणि डाळीला आपण फोडणी देऊन घेऊया। आता तोपर्यंत या साईडला बट्ट्याही होत आहेत, इकडे आपण डाळीला फोडणी देऊन घेऊया। फोडणीसाठी आपण घेतलेले आहेत एक कोथिंबीर, एक टोमॅटो, कढीपत्ता, सुके खोबरे, लसूण, चवीसाठी गूळ आणि चिंच मी पाण्यात भिजत घातली होती चिंच, थोडीशी हळद, जिरे, मोहरी आणि लाल मिरची पावडर आणि फोडणीसाठी तेल। चला तर आपण आता याचा मसाला वाटून घेऊया। एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण खोबरं, थोडीशी कोथिंबीर आणि हा लसूण आणि एक चमचा जिरे हे बारीक करून घेऊ आपण। येथे आता मसाला वाटून झालेला आहे, आपण आता डाळीला फोडणी देऊन घेऊया। त्यासाठी इकडे आपण पातेलं गरम करायला ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये तेल टाकून घेऊ। त्यानंतर फोडणीमध्ये आपण एक चमचा मोहरी टाकू, मोहरी छान तडतडून घेऊ। येथे हिंग विसरला होता माझ्याकडनं, तो हिंग मी घेतला आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये आपण मोहरी तडतडल्याच्या नंतर थोडेसे जिरे टाकून घेऊया। जिरे तडतडल्याच्या नंतर कढीपत्ता आहे, नंतर आपण हिंग टाकू। त्यानंतर हा जो बारीक केलेला मसाला आहे तो तेलामध्ये आपण टाकून घेऊया। गॅस थोडासा बारीक करून घेऊ आणि छान पैकी याला हलवून घेऊ। आता मसाला इथे परतलेला आहे, त्याच्यामध्ये आपण टोमॅटो टाकून घेऊ। टोमॅटो छान पैकी आपण आता पसरून घेऊ। टोमॅटो लाल होऊन घेऊ तोपर्यंत इकडे आपण ही जी डाळ आपण शिजून घेतलेली आहे याला असे घोटून घेऊया। टोमॅटो आता छान बद्ध झालेला आहे, त्याच्यामध्ये आपण आता एक 2 चमचे आपण लाल तिखट टाकून घेऊया। ते छान तेलावर परतून घेऊ।
त्यानंतर जी आपण ही चिंच भिजवून घेतलेली आहे ती पूर्णपणे अशी मिक्स करून घेऊ पाण्यामध्ये हाताने। ही या तेलामध्ये आपण मसाल्यामध्ये टाकून घेऊ, त्यानंतर यालाही छान पैकी परतून घेऊ। खाऊ शकता आपण हा मसाला छान परतलेला आहे। त्याच्यामध्ये आपण ही डाळ टाकून घेऊ, शिजून घेतलेली डाळ टाकून घेऊ। इकडे मी गरम करायला पाणी ठेवलेलं आहे या साईडला, ते या डाळीमध्ये आपण ओतून घेऊ। त्या कुकरच्या भांड्यामध्ये पण पाणी थोडेसे टाकून घेऊ आणि हे मिक्स करून व्यवस्थित डबा पूर्णपणे भिसवून त्याच्यामध्ये टाकून घेऊ। पाहू शकता आपण जास्त पातळही नाही पाहिजे आणि जास्त घट्टही नाही पाहिजे हे वरण। अजून थोडेसे मी याच्यामध्ये पाणी टाकते। त्याच्यामध्ये आपण चवीनुसार आता मीठ टाकू। हा जो आपण गूळ घेतलेला आहे तो वरणामध्ये आता टाकून घेऊया आणि वरतून कोथिंबीर तर याला छान उकळी येऊ दे। एक 5 मिनिटं आपण याला छान पैकी शिजून घेऊ। आता तोपर्यंत या साईडला बट्ट्या तयार होत आहेत, याला आता 15 मिनिटं झालेली आहे। याचा गॅस आपण बंद करू आणि ह्या थंड होऊ देऊ, त्यानंतर पुढचं पाहू आपण। हे भांडे आपण आता खाली उतरून घेऊया। ही बट्टी शिजली का नाही त्या असा चाकू टाकून पाहायचं। पूर्णपणे स्वच्छ निघालेला आहे, ही बट्टी आता शिजलेली आहे। ह्या बट्ट्या ह्या ताटामध्ये आपण आता काढून घेऊया आणि ह्या थंड होऊ देऊ 5 मिनिटं। पूर्णपणे हे छान शिजलेलं आहे। अशा पद्धतीने आपण पूर्ण बट्ट्या काढून घेतलेल्या आहेत, त्या आपण आता अशा कट करून घेऊया। पाहू शकता आपण खूप छान झालेले आहे। अशा सगळे आपण कट करून घेऊ। इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये आपण तेल ओतून घेऊया। आता बट्टे आपल्याला तळून घ्यायचे आहेत। येथे आता तेल गरम झालेले आहे, या बट्ट्या या तेलामध्ये आपण आता सोडून देऊ। छान आता याला परतून घेऊ आपण, म्हणजे तळून घेऊया छान। अशा पद्धतीने आपला एक घाणा तयार झालेला आहे बट्टीचा, आता तो आपण ताटामध्ये काढून घेऊया। खूप छान कलर आलेला आहे, पहा आपण आता दुसऱ्या बट्ट्यात टाकून घेऊ। अशा पद्धतीने दुसरी बॅच आपली तळून तयार आहे, खूप छान कलर आलेला आहे पाहू शकता आपण। आता बाकीच्या पण आपण टाकून घेऊया। पद्धतीने आपल्या पूर्ण बट्ट्या आता तळून झालेल्या आहे, पहा खूप छान खुसखुशीत झालेल्या आहे।
याला पदर ही सुटलेले आहे, पाहू शकता आपण। मी अजून एक दाखवते तुम्हाला, इकडे वरण ही झालेले आहे। हे आता मी तुम्हाला वाढून दाखवते। अशा पद्धतीने हे ताट आता तयार झालेले आहे। डाळ आणि बट्टी पाहू शकता आपण, येथे घेतलेली आहे बट्टी, येथे डाळ, कांदा आणि लिंबू, त्याच्यामध्ये आपण असे भरपूर तूप सोडून घ्यायचे। त्यानंतर ही बट्टी याच्यामध्ये आपण अशी कुसकुरून घ्यायची पूर्णपणे अशी आणि चमच्याने खायची। हा पदार्थ माझ्या माहेरी खूप फेमस आहे, गाव जेवणासाठी हा पदार्थ ठेवला जातो, त्यामुळे हा पदार्थ सगळ्यांना आवडतो आमच्या घरामध्ये। आपणही नक्की ट्राय करा। माझ्या जर रेसिपी आपल्याला आवडत असतील तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।